नमस्कार, मी संतोष उद्रे, नेचर फ्रेंड सोसायटी पनवेल, ग्रीन वर्क ट्रस्ट आणि आर्यन सेफ्टी सर्व्हिसेस कंपनी यांच्यातर्फे आपले अबाउट नेचर या चॅनलमध्ये स्वागत आहे. आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत. सध्या पाऊस नसला पडत तरी पुढे पाऊस पडणार आहे आणि पाऊस पडायला लागले की सापांचं प्रमाणही खूप वाढतो. म्हणजे साप जास्त प्रमाणात आपल्याला दिसतात आणि बरेच साप आपल्या घरामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये सुद्धा येतात. आता हे का दिसतात जास्ती आणि आपल्या परिसरात काय येतात, ते घरामध्ये काय येतात, तर पाऊस पडायला लागल्यानंतर ज्यांची जी वसतीस्थाने आहेत सापांची, म्हणजे उदाहरण बिल, काही दगडींचे कपारे असतील, गटारे असतील, नाले असतील, हे पाण्याने पूर्ण भरले जातात आणि पाण्याने भरल्यामुळे साप आश्रयासाठी आपल्या घराकडे किंवा आपल्या आपल्या परिसरामध्ये येतात. दुसरं कारण म्हणजे जे सापांचे जे प्रजनन काल असतो, म्हणजे अंड्यातून पिल्ली बाहेर येणे. काही साप असे असतात की ती जमिनीकडे राहतात आणि पाऊस पडायला लागले की ती पावसाळ्यात वरती येतात. ह्या सर्व गोष्टीमुळे साप आपल्याला जास्त प्रमाणात दिसायला लागतात आणि बरेच साप आश्रयासाठी आपल्या घरामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये किंवा बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोरला येतात आणि ह्याच दिवसामध्ये सर्पदंशाचा प्रमाणही खूप असतो. आता हे साप आपल्या घरामध्ये न येण्यासाठी किंवा आपल्या अंगणामध्ये न येण्यासाठी किंवा आपल्या बिल्डिंगच्या ग्राउंडमध्ये ग्राउंड फ्लोरला न येण्यासाठी काही उपाययोजना केल्या तर नक्कीच हा साप येण्याचा प्रमाण कमी होऊ शकतो. सर्वप्रथम म्हणजे आपल्या घरातून जे आउटलाईनचे पाईप तुम्ही टाकलेले असतील, म्हणजे घरातले पाणी बाहेर जाण्यासाठी जे काही मार्ग केलेले असतील, पाईप लावलेले असतील, त्या पाईपांना बाहेरून जाळी लावली पाहिजे. पावसाचे पाणी जाण्यासाठी सुद्धा असतील पाईप, त्यांना सुद्धा जाळी लावली पाहिजे, म्हणजे त्या जाळीतून साप आत येणार नाही. घराच्या भिंतीनं काही तडा गेल्या असतील तर त्या त्वरित बुंजवल्या पाहिजे भिंतीनं. तसेच आपले जे ऑल कंपाऊंड जर असेल तर ऑल कंपाऊंडवर बऱ्याच ठिकाणी तडा गेलेला असेल, तर तडासुद्धा बुंजवल्या पाहिजेत आणि ऑल कंपाऊंडचा जो बाहेरचा भाग असतो तो गुळगुळीत पाहिजे, म्हणजे त्याच्यावरून साप वर चढणार नाही. गावा ठिकाणी बरेच लोक पावसाळा आला की पाटी गोळा करून ठेवतात, शेणी ठेवतात किंवा काही अडचण अशी घरालगत लावलेली असते, ते घरालगत न ठेवता दूर ठेवा. घर जर घरालगत ठेवलं तर ते अडचण म्हणजे सापाचे आयते घर तयार होते, तर ते आपण घरापासून काही अंतरावर ठेवले पाहिजे. घरापासून एक 5 फुटापर्यंतची जागा ही पूर्ण साप केलेली साप असली पाहिजे, तर जेणेकरून साप जरी आला तरी आपल्याला पटकन तो दिसू शकेल. घरालगत घराजवळ काही झाडं असतील किंवा काही वेळ आपण गार्डनमध्ये वेळी लावलेले असतील तर अशा वेळेस आपल्या खिडक्या ज्या असतात त्या खिडक्यांना जाळी लावली पाहिजे, तर ते झाडांच्या झाडावरून किंवा वेळीवरून साप आत येऊ शकतो. दरवाजाला काही गॅप असतील खाली तर गॅप बंद केल्या पाहिजेत. जर चुकून जर चुकून आपल्या घरामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये अंगणामध्ये साप आलाच तर त्याला मारू नका. तो आश्रयासाठी आपल्या अंगणामध्ये किंवा घरामध्ये आलेला आहे, त्यासाठी तुम्ही आपल्या जवळच्या सर्पमित्राला बोलवा. सर्पमित्र येऊन ते साप पकडून निसर्गात सोडून देतील. अगदी सर्पमित्राचा कॉन्टॅक्ट नाही झाला तर तुम्ही वन विभागाच्या 1926 या नंबरवर कॉल करू शकता. आपण सापांना वाचवून सापांची संख्या अबाधित ठेवू शकतो. आजच्या भागात एवढेच. सुरक्षित राहा, काळजी घ्या, धन्यवाद.